गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत. गोपीचंद पडळकर हे जत मधून निवडणूक लढवत आहेत. वर्सोव्यामधून ठाकरे गटाचे भायखळ्यामध्ये काँग्रेस बंडखोर मधू चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. वर्सोव्यातून काँग्रेसचे बंडखोर मधू चव्हाण यांचा अर्ज मागे घेण्यात आलेला आहे. वर्सोव्यातून ठाकरे गटाचे बंडखोर राजू पेडणेकर अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. तर भायखळ्यामध्ये काँग्रेस बंडखोर मधू चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय. मात्र वर्सोव्यामध्ये ठाकरे गटाचे बंडखोर या ठिकाणी बंडखोरीवर कायम आहे. तर पारनेरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे. पारनेरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या बंडखोरी रोखण्यात यश आलेलं नाही. ठाकरे गटाच्या संदेश कारले यांची माघार नाहीच. अजित पवार गटाच्या विजय औटी यांनी सुद्धा आपला अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे पारनेरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये बंडखोरी कायम आहे. ठाकरे गटाच्या संदेश कारल्यांची माघार नाहीच. त्याचबरोबर अजित पवार गटाच्या विजय औटी यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. तर पारनेरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधली बंडखोरी कायम. वर्सोव्यामधून ठाकरे गटाचे बंडखोर राजू पेडणेकर अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. भायखळ्यामध्ये काँग्रेस बंडखोर मधू चव्हाण यांनी मात्र आपला अर्ज मागे घेतलेला आहे. तर नगरमध्ये महाविकास आघाडीमधली बंडखोरी कायम आहे. तर ठाकरे गटाच्या शशिकांत गाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे नगरमध्ये आणि अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिट उशीर झाल्यानं उमेदवारी त्यांनी कायम ठेवलेली आहे. नगरमध्ये महाविकास आघाडीतील बंडखोरी आता कायम आहे. तर ठाकरे गटाच्या शशिकांत गाडे यांचा अर्ज कायम.